बंबई नगरिया चेक बबुआ नगरिया तू देख बबुआ सोने चांदी की डगरिया तू देख बबुआ जादू सोने की बजरिया में जादू सोने की बजरिया में माया की नगरिया में बदले झटपट बदले वो पत्थर का देख बबुआ यह बंबई नगरिया तू देख बबुआ यह बंबई आओ भैया आओ पानी पूरी खाओ एक बार खाओगे तो बार बार यही आओगे कहीं और नहीं जाओगे पानी पूरी 20 रुपए का और भेलपूरी 10 रुपए की आओ भैया आओ अगर इससे अच्छी पानी पूरी कहीं मिली तो भेलपूरी फ्री में ले जाओ आओ भैया आओ पानी पूरी खाओ और स्वर का सुख पाओ हेलो स्वाति हाँ बोल ना हाँ भाई हाँ इतनी सर कुठे भेटायचंय शिवाजी पार्क हा हा चालेल शिवाजी पार्क किती वाजता हा चालेल 4 वाजता ओके ठीक आहे हा चालेल पार्क एक नंबर भावा शिअरे वेडायस का तू मंदा पडला असताना त्याला टेर खेचतोयस त्याची तर दुखला असतं तुला चांगलाच अगं काही नाही ग काही कळलं नसतं खायला येडपटच होतं पात्र आणि तुला माहित आहे का लोकांना खरंच काय कळत नाही अक्कलच नसते आपण त्यांना जे सांगू जे दाखवू त्याच्यावरती डोळे दाखवून विश्वास ठेवतात गप्रे असं थोडी ना असतं म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की लोक स्वतःचं डोकं न वापरता जे दिसतंय त्यावर विश्वास ठेवतात अशक्य अगं खरंच बघायचंय का तुला बरं थांब तू पाणीपुरीवाला आहे ना त्याच्याकडून ना पाणीपुरीची पुडी घेऊन काय कशाला अगं जा ग तुला देईल तो पटकन जा मला नाही आणायचं नाही नाही कशाला नको जा जा पटकन देऊ बरं आणते एक पुरी दे ना प्लीज एक पुरी प्लीज पहिल्या हे बघ मी आता जे काय सांगेन दाखवेन त्यात माझ्या होल आहो कर नुसती माझ्या बघ तुम्ही काही सांगितलं
खूप मस्त दिसते वाव सॉलिड ब्रह्मा कोण ही अहो काकू ब्रह्मा मेनका रोशी मी स्वर्ग बघतोय ना आज बहुत कसलं तरी संमेलन आहे सगळे देव लोक आले त्यांच्या बायकांसोबत मस्त काय सांगतोस काय पण सगळं तुला कसं काय दिसतंय हो काकू माझे बाबा ना सायंटिस्ट आहेत ते ना नवनवीन प्रयोग करतात शोध लावतात त्यांनीच या यंत्राचा शोध लावलाय अरे वाजी घंटी त्या रिद्धी सिद्धी पैकी जास्त दिसायला सुंदर कोण आहे अहो काकू जुळे एकदा दोघी आम्हाला अजून कमती चमती सांग ना तिकडच्या आणि आम्हाला बघायला मिळेल का हो काकू मिळेल ना तू थांबा जरा लाईन लावून उभे राहा बरोबर काय ग तू आहेस का उभी रांगेत पहिली नाही काकू मला काही खायलंय राहा ठीक आहे एक हातात ग्लास आणि दुसरा हात उशीच्या कमरेवर
मुलगी शेजारी बायको असत ना अहो मला तर बघवलंच नाही अहो मी तर शर्मिती तुम्ही हिची आदत येऊन टाकली नमस्कार मी स्मिता दाडी मी इथे जवळ राहते मला बोलायला खूप आवडतं आणि माझे छंद बाई बाई तुमचा काय पाहिलं ते सांगाल का नक्की अहो काय सांगू तुम्हाला काय तो धिंगाणा काय ते कपडे बाईशी काढता आला अक्षरशः अंगावर माझ्या देवही असे वागत असतील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला यापुढे मी नाही बोलू शकत तर पाहिलं तुम्ही कशा प्रकारे खेळ मांडलाय भावनांचा तो आज देशभरात नव्हे तर जगभरातील भाविकांच्या श्रद्धेला असलेला तडा गेला तर या भाविकांनी कोणाकडे बघायचं देवांची तेरा पाहून लोक शरम लोक मला बोलवत नाही तर काही शरम काय तर पार्टी डान्स अश्लीलता याहून भयंकर काय असू शकतं थांबवा हे सगळं तुम्ही गप्प बसायचं काय घ्याल हो मॅडम मध्ये बोलू नका आमचं टीआरपी जबरदस्त वाढतोय अरे खटक गेलं तुमचं टीआरपी तुम्ही ना चप्पल काढू तुम्ही ना असं नाही ऐकणार एकच विनंती करायची आहे की असं कुणाच्याही सांगण्यात येऊ नका कुणावर डिपेंड राहू नका सगळ्याच गोष्टी नाही पण काही गोष्टींचा मनाने विचार करा बुद्धी लावा खरं आहे की खोटं हे ओळखायला शिका नाहीतर ही अशी लोक आपल्याला सुद्धा खाऊन टाकायला मागे पुढे पाहणार नाही आपला देश हा सनातन आहे पुरातन आहे संस्कृतीचं उगमस्थान आहे या गोष्टींना असंच मरू देऊ नका हो अगदी खरंय चल मी माझी पैसे घेतो अरे गंमत केली चल पाणीपुरी खाऊ मला नाही खायची बरं आईस्क्रीम खाऊया